गुड मॉर्निंग ऑल। गुड मॉर्निंग मैम। मॉर्निंग एवरीवन इज प्रेजेंट। यस मैम। यस मैम। व्हाट वी कवर्ड इट लास्ट लेक्चर। मर्चंट बघितलं, त्याचे दोन टाईप बघितले, होलसेलर आणि रिटेलर। नंतर होलसेलर मध्ये तीन, मॅन्युफॅक्चरिंग, मॅन्युफॅक्चर, होलसेलर, रिटेलर, होलसेलर आणि होलसेलर। ओके, होलसेलर प्रॉपर। नेक्स्ट काय बघितलं अजून? त्याचे फंक्शन बघितले होलसेलरचे, नाइन फंक्शन होते। ओके गुड। नेक्स्ट अनदर बीट। सर्वाई प्रोफेशन बाय होलसेलर। ओके, होलसेलर सर्विसेस परफॉर्म्ड बाय होलसेलर। Boys, are you wake up? Function sanga boys madun. Assembling. Assembling, distribution, warehousing, distribution, financing, risk bearing, pricing, grading and packaging and marketing, research. Last. Okay, good. From today's lecture, we are going to learn services performed by wholesaler. In that, 3 BT is included: services to the retailer, services to producer, services to the consumer or customer. So, in earlier lecture, we covered first bit from the bit of a services performed by wholesaler. So, in today's lecture, remaining 2 bits we are going to cover, along with another 2 new bits we are going to learn. Up to this we are covered. So next is the services to producers or मॅन्युफॅक्चरर, जे आता आपण बीट बघतो आहोत त्याच्यामध्ये काय आहे, जे पण होलसेलर आहेत ते व्हेरियस सर्व्हिसेस देतात. मग ते सर्व्हिसेस कोणाकोणाला देतात? फर्स्टली रिटेलरला भरपूर सर्व्हिसेस देतात, त्यानंतर मॅन्युफॅक्चररला आणि त्यानंतर कस्टमरला. मग त्यातला रिटेलरचा पॉइंट आपण लास्ट लेक्चरला कव्हर केला होता. आता ह्या लेक्चर पासून आपल्याला पुढचे रिमेनिंग 2 पॉइंट आहेत ते कव्हर करायचे. सो इन दॅट सर्व्हिसेस टू प्रोड्युसर ओर मॅन्युफॅक्चरर, म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात की जे पण होलसेलर आहेत त्यांचं बेनिफिट काय असणार आहे. जर होलसेलर इन्क्लूड झाले, इंटरमिडिएटरी इन्क्लूड झाले, तर त्याचा प्रोड्युसरला काय बेनिफिट होतं हे ह्याच्यामध्ये डिस्कस केले. फर्स्ट बघा, दे बाय गुड्स इन अ बल्क फॉर्म प्रोड्युसेस अँड रिलीव्ह द प्रोड्युसर ऑफ द बॉदरेशन ऑफ कलेक्टिंग ऑर्डर अँड सप्लाईंग गुड टू वाईडली स्कॅटर्ड रिटेलर्स. पहिलं बेनिफिट किंवा पहिली सर्व्हिसेस काय काय आहे, जे पण होलसेलर आहे त्यांच्यामुळे काय होणार आहे, बल्क परचेस होणार आहे. त्यामुळे जे पण प्रोड्युसर्स आहेत त्यांनी जे काय प्रोडक्ट तयार केलेत लार्ज क्वांटिटी मध्ये, त्याच्यामधून त्यांना हे टेन्शन राहणार नाहीये किंवा प्रेशर राहणार नाहीये की हे पुढे सेल होतील की नाही. कारण जे होलसेलर आहेत ते काय करतात, अडवान्स मध्ये तिथं ऑर्डर तिथं देतात प्रोड्युसरला. ते कधी कधी ते प्रोडक्ट तयार व्हायच्या आधीच त्याची ऑर्डर तिथं गेलेली असती, त्यामुळे प्रोड्युसरला जे पण प्रोडक्ट त्यांनी लार्ज क्वांटिटी मध्ये बनवतात त्याचं बॉदरेशन राहत नाही किंवा त्याचं प्रेशर राहत नाही. सो हे पहिलं सर्व्हिस आहे प्रोड्युसरला की जे पण त्यांनी बल्क मध्ये बाईंग करतात त्याच्यामुळे प्रोड्युसरला काय बेनिफिट भेटतो, दे आर रिलीफिंग द प्रोड्युसर ऑफ द बॉदरेशन ऑफ अ कलेक्टिंग ऑर्डर. म्हणजे ऑर्डर कलेक्ट करायचं मग ते सेल करायचं, ही प्रोसेस काय होती,
स्किप होती आणि ते ऑटोमॅटिकली होत जातं ड्यू टू होलसेलर आणि सप्लाईंग गुड्स टू वाईडली स्कॅटर्ड रिटेलर. आणि होलसेलरमुळे अजून काय होणार आहे, जे पण होलसेलर ते प्रोडक्ट घेतात मॅन्युफॅक्चरिंग कडून युनिट कडून ते पुढे रिटेलर कडे पोहोचवतात, पोहोचवण्याचं काम ते करतात. त्यामुळे प्रोड्युसरला हे पण प्रेशर राहत नाही की जे पण वाईडली स्कॅटर्ड जे पण रिटेलर आहेत म्हणजे प्रत्येक एरियामध्ये रिटेलर अवेलेबल असतात, मग ते कोण आहे काय आहे हे त्यांना बघण्याची गरज नाहीये. हे सगळं काम कुणा थ्रू होते, आता होलसेलर थ्रू होते. त्यामुळे रिटेलर पर्यंत पण आपला माल व्यवस्थित पोहोचतोय आणि जे पण लार्ज क्वांटिटी मध्ये आपण प्रोडक्ट बनवते ते डेफिनेटली होलसेलर इथं परचेस करणार आहे. त्यामुळे ते पण प्रेशर त्यांचं रिलीफ होतंय. तर फर्स्ट पॉइंट मध्ये सांगितलंय दे बाय गुड्स इन अ बल्क फॉर्म परचेस, जास्त क्वांटिटी मध्ये बल्क क्वांटिटी मध्ये ते काय होत आहेत प्रोड्यूस होत आहेत किंवा परचेस ते करतील प्रोड्युसर्स अँड रिलीफ द प्रोड्युसर. प्रोड्युसरला रिलीफ मिळतोय ऑफ द बॉदरेशन ऑफ कलेक्शन ऑफ ऑर्डर. जे पण प्रोड्युसर आहेत त्यांनी लार्ज क्वांटिटी मध्ये जर प्रोडक्ट तयार केले तर त्यांच्याकडे ते सेल करण्याचं जे काय प्रेशर आहे जे काय बर्डन आहे ते थोडं आता कुठेतरी रिलीफ मिळते ड्यू टू होलसेलर. नेक्स्ट द होलसेलर ट्रेड हेल्प्स इन अ लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ अ गुड्स बाय गिविंग सप्लाय ऑर्डर फॉर अ बल्क क्वांटिटी. होलसेलरमुळे काय होतंय जे पण लार्ज स्केल वरती प्रोडक्शन होत आहे गुड्सचं त्याची सप्लाय ऑर्डर ऑलरेडी तिथं गेलेली असते. म्हणजे प्रोड्युसरला प्रोड्युसर ज्या वेळेस गुड्स प्रिपेअर करतो प्रोडक्ट तयार करतो त्यावेळेस त्याच्याकडे त्याच्या रिलेटेड ऑर्डर पण तिथं असणार आहे. म्हणजे त्याला ऑलरेडी माहित आहे होलसेलरमुळे की एवढ्या क्वांटिटीने आपल्याला ह्या होलसेलरला सप्लाय करायचं आहे माल. त्यामुळे लार्ज क्वांटिटी मध्ये जरी त्यांनी प्रोडक्ट तयार केले तरी त्याच्यावरती प्रेशर राहणार नाहीये. ते होलसेलर ऑलरेडी त्यांना ऑर्डर देतात किंवा आफ्टर प्रिपरेशन ऑफ अ प्रोडक्ट होलसेलर येऊन घेऊन जातील. ते बल्क क्वांटिटी मधलं प्रोडक्ट आहेत ते पुढे फॉरवर्ड होणार आहे. तर होलसेलर ट्रेड हेल्प इन लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ अ गुड्स. म्हणजे होलसेलरमुळे ते इंडस्ट्रियल पर्सन काय करतात लार्ज स्केल वरती प्रोडक्ट तयार करतात. मग इथं बेनिफिट असा आहे की ज्या वेळेस पण जर समजा हेच होलसेलर जर होलसेलर जर नाही गेले त्याच्याऐवजी रिटेलर जर गेले प्रोड्युसरकडं तर काय होणार आहे तिथं स्मॉल स्मॉल युनिटमध्ये त्यांना सप्लाय करावं लागणार आहे. पण एखादी गोष्ट स्मॉल स्मॉल युनिटमध्ये बनवताना मे बी तिथं जास्त तिथं कॉस्टली होत जातं ते प्रोडक्ट. पण तेच जर प्रोड्युसरनी बल्क क्वांटिटीमध्ये ते प्रोडक्ट तयार केले तर त्याला काय होतं कॉस्ट रिड्यूस होती. प्रोसेस पण तीच असती, टाइम पण तेवढाच लागतो आणि ते प्रोडक्ट कसं होणार आहे स्मॉल क्वांटिटी मध्ये जर घेत गेले होलसेलर किंवा रिटेलर तर ते प्रोसेस रिपीटली करताना त्यांना काय होणार आहे कॉस्ट इन्क्रीज होणार आहे. पण होलसेलर काय करतात जास्त क्वांटिटी मध्ये घेतात त्यामुळे प्रोड्युसर पण लार्ज क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट तयार करतील त्यामुळे तिथं कॉस्ट पण काय होणार आहे मिनिमम होणार आहे. So, the wholesaler trade help in a large scale production of a goods by giving supply order for a bulk quantity. Wholesaler bulk quantity ची order देतो त्या producerला, त्यामुळे ते producer large scale वरती product बनवू शकतात, goods prepare करू शकतात. Next आहे third, they usually make cash payment for the goods purchased from producer. Thus, the capital invested by producer does not remain blocked for a long which in turn result in quick turnover. ज्या वेळेस पण होलसेलर इंडस्ट्री कडून प्रोडक्ट घेतात त्यावेळेस ते काय करतात कॅश पेमेंट देतात. त्यामुळे ह्याचं बेनिफिट काय होणार आहे जर कॅश मध्ये जर त्यांनी पेमेंट दिली ऑन टाइम जर त्यांनी प्रोडक्टची पेमेंट करत असतील तर जे पण प्रोड्युसर्स आहेत त्यांनी जे इन्व्हेस्ट केले त्या प्रोडक्ट माग एखादं लिक्विड फॉर्म्युलेशन असेल समजा सस्पेन्शन इमल्शन जर एखादी इंडस्ट्री बनवत असेल तर ते प्रोडक्ट बनवण्याच्या मागे त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली असती ती इन्व्हेस्टमेंट रिकव्हर होती फास्टली रिकव्हर होती आणि ते प्रोडक्ट बल्कली परचेस होतात. त्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती खूप काळासाठी ब्लॉक राहणार नाही किंवा ते पैसे तसेच इन्व्हेस्टेड राहणार नाहीत. त्यामुळे जे प्रोडक्ट तयार होतील ते फास्टली पुढे मूव पण होतील रिटेलर कडे डिस्ट्रीब्यूट पण होतील आणि जे पण त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे
कैपिटल इन्वेस्ट केलेला आहे ते कैपिटल इन्वेस्टमेंट मध्ये पण काय होईल क्विकली त्यांना कॅश मध्ये मिळून जाईल रिकवरी पण फास्ट होईल त्यामुळे क्विक इन टर्न ओव्हर मग ह्याचा अल्टिमेट बेनिफिट काय असणार आहे की त्या इंडस्ट्री किंवा त्या प्रोड्युसरला क्विक असा टर्न ओव्हर पण दिसायला लागेल तर हे तीन पॉइंट समजले ओके नेक्स्ट बघा फोर्थ द होलसेलर ट्रेड मेंटेन अ सफिशियंट स्टॉक ऑफ अ गुड्स ऍट ऑल टाइम ड्यूरिंग द इयर अँड दस इन अ वे प्रोव्हाइड अ वेअर हाऊसिंग फॅसिलिटी टू बोथ प्रोड्युसर अँड रिटेलर होलसेलर काय करतो व्हरायटी ऑफ प्रोडक्ट त्याच्याकडे असतात त्यासाठी त्याला स्वतःला वेअर हाऊसची गरज असते त्यामुळे तो स्वतःसाठी ही फॅसिलिटी प्रिपेअर करतो साइड बाय साइड त्या प्रोड्युसरला पण काय होतं त्याचे मटेरियल जे आहेत किंवा त्याचे जे प्रोडक्ट आहेत ते डायरेक्टली होलसेलरकडे जाणार आहेत त्यामुळे दोघांना पण ह्याचा इक्वली बेनिफिट मिळतो द होलसेल ट्रेड मेंटेन अ सफिशियंट स्टॉक ऑफ अ गुड ऍट ऑल टाइम ड्युरिंग द इयर त्या वर्षामध्ये जेवढे पण प्रोडक्ट तयार झालेत मॅन्युफॅक्चरिंग युनिट कडून ते पुढे फॉरवर्ड कोणाकडे केले जाणार आहेत होलसेलरकडे केले जाणार आहेत त्यामुळे वेअर हाऊसिंगची जी फॅसिलिटी आहे त्याचा बेनिफिट दोघांनाही होते प्रोड्युसर ऍज वेल ऍज होलसेलर आणि अल्टिमेटली रिटेलरला पण ही फॅसिलिटी त्यांना ही सर्व्हिस इनडायरेक्टली दिली जाते कारण रिटेलरला पण बेनिफिट आहे की एकाच जागी त्याला सगळी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट बघायला मिळतील सो ह्या इयर मध्ये जेवढे पण स्टॉक आहे तो स्टॉक अवेलेबल करतो आणि सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट कडनं तो व्हरायटी ऑफ प्रोडक्ट स्वतःच्या वेअर हाऊस मध्ये ठेवतो नेक्स्ट आहे दे प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन टू द मॅन्युफॅक्चरर सो दॅट दे कॅन रेग्युलेट देअर प्रोडक्शन अकॉर्डिंगली ज्या वेळेस पण होलसेलर आहे तो रिटेलरच्या किंवा कस्टमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्याला बऱ्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन तिथे समजती त्यामुळे मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे कशाची डिमांड कमी झालीये किंवा नेक्स्ट कस्टमर काय मागणी मागतील याची सगळी इन्फॉर्मेशन किंवा थोडक्यात आयडिया त्याला आलेली असती त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तो काय करतो प्रोड्युसरला देतो किंवा मॅन्युफॅक्चरला सांगतो त्यानुसार मॅन्युफॅक्चरर त्याचे स्वतःचे प्रोडक्ट तयार करतो तो जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचंय का कमी क्वांटिटी मध्ये बनवायचंय ह्याची आयडिया त्याला येते त्यामुळे प्रोडक्शन एखाद्या गोष्टीचे गुड्स प्रोडक्शन होताना ही इन्फॉर्मेशन खूप व्हॅल्युएबल असती इम्पॉर्टंट असती ती होलसेलर थ्रू आता मॅन्युफॅक्चरला मिळणार आहे दिस इज द फिफ्थ नंबर पॉइंट दे प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन टू द मॅन्युफॅक्चरर सो दॅट दे कॅन रेग्युलेट देअर प्रोडक्शन अकॉर्डिंगली जर ही मार्केट सर्व्हिंगची सर्व्हिसेसची जर इन्फॉर्मेशन त्यांना जर मिळाली प्रोड्युसरला तर त्याच्यानुसार ते स्वतःचे प्रोडक्ट प्रोडक्टमध्ये मॉडिफिकेशन करतील आणि पुढे ते कस्टमाइज करतील प्रोडक्ट त्यामुळे ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन हे कोण देते होलसेलर देते कुणाला देते मॅन्युफॅक्चरला किंवा प्रोड्युसरला देते ह्यातला हा फिफ्थ नंबरचा पॉइंट इम्पॉर्टंट आहे ही खूप इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे जो होलसेलर प्रोड्युसरला देतो सिक्स नंबर द होलसेलर हेल्प द मॅन्युफॅक्चरर इन मेंटेनिंग अ युनिफॉर्म रेट ऑफ प्रोडक्शन बाय प्लेसिंग अडवान्स सप्लाय ऑर्डर जे होलसेलर्स आहेत ते काय करतात हेल्प इन मॅन्युफॅक्चरिंग इन मेंटेनिंग युनिफॉर्म रेट ऑफ अ प्रोडक्शन जे काय प्रोडक्शन प्रोडक्ट तयार होतात त्या प्रोडक्शन युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी राहणार आहे सो बाय प्लेसिंग अडवान्स सप्लाय ऑर्डर जर ते प्रोडक्ट तयार व्हायच्या आधीच होलसेलरनी त्याची ऑर्डर दिली तर तिथं कुठेतरी एक कंटिन्युअसिटी राहणार आहे युनिफॉर्मिटी राहणार आहे रेटमध्ये पण आणि प्रोडक्ट तयार होताना पण त्यामुळं प्राइसिंग पण काय होतील मिनिमम होतील तर रिझनेबल प्राइसिंग नॉट अ मिनिमम बट रिझनेबल प्राइस त्या प्रोडक्टला बसेल हे सहा फंक्शन समजलेत का किंवा सहा सर्व्हिसेस Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. First service काय असेल दे बाय गुड्स इन प्रोड्यूस अँड रिड्यूस द प्रोड्यूस ऑफ द बोथ रेशन ऑफ कलेक्शन ऑर्डर अँड सप्लाइंग गुड्स टू वाइंडली
रेटर्ड रिटेलर्स. ओके सो फर्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलं त्यांनी, बल्क क्वांटिटी मध्ये प्रोड्यूस झाल्यामुळे प्रोडक्ट काय होतील किंवा त्यांनी बाय केल्यामुळे जे पण बल्क क्वांटिटी मध्ये प्रोड्युसर प्रोडक्ट तयार करतात ते बल्क क्वांटिटी ऍज इट इज कोण घेते, होलसेलर घेते. त्यामुळे प्रोड्युसरला बेनिफिट काय आहे, त्यांना रिलीफ मिळतं, ते बॉदरेशन किंवा त्या प्रेशर मधून रिलीफ मिळतं. मग इथं प्रेशर कशाचं असणार आहे की ऑर्डर कलेक्ट करायचं, ऑर्डर ती पुढे नेऊन सप्लाय करायची. कुणाला सप्लाय करायची, रिटेलरला. त्यामुळे हे जे प्रोसेस आहे ती ऑटोमॅटिकली होलसेलर थ्रू होणार आहे. त्यामुळे ह्याचे पण प्रेशर त्यांच्यावरती राहणार नाहीये, ह्याचं त्यांना बर्डन येणार नाहीये. त्यानंतर नेक्स्ट काय आहे सर्व्हिस, द होलसेलर ट्रेड हेल्प्स इन लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ गुड बाय गिविंग सप्लाय ऑर्डर फ्रॉम बल्क क्वांटिटी. ओके, लार्ज स्केल वरती प्रोडक्शन होणार आहे त्याच्यासाठी सप्लाय ऑर्डर पण होलसेलर काय करतोय, जास्त क्वांटिटी मध्ये त्यांना सांगतोय, ऍडव्हान्स मध्ये पण सप्लाय ऑर्डर सांगतोय. त्यामुळे प्रोडक्ट बनवताना किती क्वांटिटी मध्ये बनवायचे हे एक बेसिक आयडिया त्या प्रोड्युसरला येते. थर्ड वाचा फास्ट, स्क्रीन वरती आहे. They usually make cash payment for the good product from the purchase from products. Thus, khali vacha. Thus, the capital invested by product does not remain locked for a long, which in turn result in the quantity turnover. Quick turnover. Okay. Quick turnover. थर्ड पॉइंट आणि फिफ्थ पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. हे दोन पॉइंट तुम्ही फर्स्ट टू ह्याच्यामध्ये मेन्शन केले तरी चालतील. थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, जे होलसेलर आहेत ते काय करतात, बल्क क्वांटिटी मध्ये परचेस करतात, पण ते परचेस केलेल्याची पेमेंट पण कॅश मध्ये देतात किंवा त्यांची पेमेंट कॅश मध्ये म्हणण्यापेक्षा त्यांची पेमेंट ऑन टाइम देतात. त्यामुळे प्रोड्युसर जे आहेत त्यांनी जे इन्व्हेस्ट केले एका प्रोडक्ट माग ते सगळं त्यांना काय मिळतंय, विकली तिथे टर्न ओव्हर त्यांना दिसायला लागतो. त्यांनी केलेली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ती कुठेतरी रिकवर फास्टली होती, त्यामुळे जास्त काळासाठी ते ब्लॉक होऊन राहणार नाहीये. त्यामुळे थर्ड सर्व्हिस आणि फिफ्थ सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट फोर्थ, द होलसेलर ट्रेडर मेंटेन अ सफिशिएंट स्टॉक ऑफ गुड एट ऑल टाइम्स during the year and thus in a way provides warehousing facilities to both produce and retailers. Okay, the wholesaler ahet te kay kartat, sufficient stock thevtat purna year madhe, te baghtat customer chi garaj kay ahe, tyana retailer ani customer dogan kadun information milti, tyanusar te tya year madhe tasa stock maintain kartat. Satacha warehouse asta tyacha benefit doganna hi ahe, producer la ahe, wholesaler la ahe आणि इनडायरेक्टली रिटेलरला पण आहे. वेअर हाऊस फॅसिलिटी ची जी सर्व्हिस आहे ती फिगर आपण होतीये. त्यानंतर फिफ्थ, दे प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन टू मॅन्युफॅक्चर सो देअर प्रोडक्शन अकॉर्डिंग. ओके, जे पण होलसेलर आहेत ते कशा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, रिटेलर आणि कस्टमरच्या दोघांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्यामुळे त्यांना मार्केटिंगचा सर्वे करायला भेटतो आणि ते करतात. त्यामुळे ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोड्युसरला दिली जाते की कोणत्या प्रोडक्टची डिमांड आहे, कोणत्या प्रोडक्टची डिमांड कमी झाली आहे, कस्टमर कशा टाईपचे प्रोडक्ट मागतील किंवा किती क्वांटिटी मध्ये मागतील, हे सगळी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन त्या प्रोड्युसरला मिळते. नेक्स्ट आहे, द होलसेलर हेल्प इन मॅन्युफॅक्चरर इन मेंटेनिंग अ युनिफॉर्म रेट ऑफ प्रोडक्शन बाय प्लेसिंग ऍडव्हान्स सप्लाय ऑर्डर. ह्याच्यामध्ये युनिफॉर्म रेट राहतो प्रोडक्टच्या माग, कारण जे होलसेलर आहेत ते ऍडव्हान्स सप्लाय ऑर्डर देतात त्यांना. त्यामुळे प्रोडक्ट तयार करताना पण लार्ज क्वांटिटी मध्ये केले जातात, त्यांच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी राहते. त्यामुळे प्राइस मध्ये पण जास्त चेंजेस होत नाहीत, कारण जर समजा स्टॉक जर प्रोड्युसरनी स्टॉक लिमिटेड बनवलेला असेल आणि मार्केटमध्ये जर जास्त डिमांड असेल तर तो स्टॉक ज्यावेळेस होलसेलर परचेस करायला जातो तर त्यावेळेस लिमिटेड स्टॉक असल्यामुळे होलसेलरला
खूप जास्त प्राइस मध्ये मिळतं. मग तिथून पुढे ते कस्टमर मध्ये जाताना पण रेट काय होतात किंवा प्राइसेस काय होतात, हाय होतात. त्यामुळे हे जे आहे ते कुठेतरी कमी होते, कारण ऑलरेडी तो इन्फॉर्मेशन देतोय प्रोड्युसरला की एवढी एवढी डिमांड आहे, त्यानुसार ते लार्ज क्वांटिटी मध्ये तिथं प्रोडक्शन करतायत आणि लार्ज क्वांटिटी मध्ये ऍडव्हान्स सप्लाय ऑर्डर दिल्यामुळे ते घेतले पण जातात. त्याच्यामध्ये प्राइसिंग कसे राहतात, युनिफॉर्म राहतात, रेट कुठेतरी फिक्स राहतात. नेक्स्ट आहे सर्व्हिसेस टू द कंझ्युमर ऑर सोसायटी. फर्स्ट बघा सर्व्हिसेस टू द सोसायटी ऑर कंझ्युमर, किंवा आपण काय म्हणू शकतो सर्व्हिसेस टू द कस्टमर. इन दॅट फर्स्ट द होलसेलर सेल्स द गुड्स टू द रिटेलर ऍट युनिफॉर्म प्राइस विच हेल्प इन बिअरिंग युनिफॉर्मिटी इन अ प्राइस ऑफ अ रिटेलर. तो डेफिनेटली तो बल्क मध्ये परचेस करतो गुड्स सगळे प्रोडक्ट, त्यामुळे प्राइस पण कसे आहेत युनिफॉर्म आहेत थ्रू आउट इयर. त्या इयर मध्ये तरी जे काय प्राइजेस आहेत प्रोडक्टचे ते युनिफॉर्म राहतात आणि ह्याच्यामुळे काय होतं कस्टमर किंवा रिटेलर कडे पण तशाच युनिफॉर्म प्राइसनी ते पुढे फॉरवर्ड केले जातं. नेक्स्ट आहेत द होलसेलर परचेस लार्ज क्वांटिटी ऑफ गुड्स फ्रॉम प्रोड्युसर विच हेल्प टू कट डाऊन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, देअरफोर कंझ्युमर आर एबल टू परचेस द गुड्स ऍट अ रिझनेबल प्राइस. ज्यावेळेस पण प्रोडक्ट तयार होतात त्यावेळेस लार्ज क्वांटिटी मध्ये तयार झालेले प्रोडक्ट होलसेलर लार्ज क्वांटिटी मध्येच बाय करतो, परचेस करतो. त्यामुळे तिथं प्राइस मध्ये पण कसा प्राइस पण कशी होणार आहे मिनिमम होणार आहे. लार्ज क्वांटिटी मध्ये घेतल्यामुळे प्राइस पण मिनिमम होत आहेत. कट इट विच हेल्प टू कट डाऊन द कॉस्ट ऑफ अ प्रोडक्शन, देअरफोर कंझ्युमर आर एबल टू परचेस. त्यामुळे कंझ्युमर किंवा कस्टमर कडे पण जाताना नियर अबाउटच प्राइस राहतात, तिथं हाय प्राइस मध्ये विकलं जात नाही. तो ह्याच्यामध्ये प्राइस पण कशी आहे रिझनेबल प्राइस तिथं कस्टमरला मिळते ड्यू टू होलसेलर. थर्ड होलसेलर्स इन्फॉर्म अबाउट टेस्ट ऑफ अ कंझ्युमर टू द प्रोड्युसर विथ द रिझल्ट कंझ्युमर आर एबल टू परचेस गुड्स ऑफ देअर लायकिंग. ज्यावेळेस पण मार्केटचा सर्वे केला जातो कुणाकडून होलसेलर कडून, त्यावेळेस त्याला समजतं की कस्टमरची काय डिमांड आहे, त्यांची गरज काय आहे, त्यांना रिसेंटली काय आवडायला लागले, ट्रेड कसा आहे, त्याच्यावर ट्रेडिंग नुसार सगळे घेत जातात प्रोडक्ट. सो हे जी कस्टमरची चॉईस आहे ती कस्टमरची चॉईस होलसेलर कोणाला सांगतोय प्रोड्युसरला सांगतोय, त्यानुसार प्रोड्युसर त्याचे प्रोडक्ट तयार करतोय. सो कस्टमरला ह्याचा इनडायरेक्ट बेनिफिट काय आहे, त्यांना जे आवडते सो गुड्स ऑफ देअर लायकिंग, त्यांना जे आवडते तेच त्यांना मार्केटमध्ये मिळते ड्यू टू होलसेलर. नेक्स्ट आहे फोर्थ होलसेलर्स कंडक्ट मार्केट रिसर्च फ्रॉम टाइम टू टाइम, दिस हेल्प्स इन इम्प्रूव्हमेंट इन एक्झिस्टिंग प्रोडक्ट, कंझ्युमर गेट बेटर क्वालिटी प्रोडक्ट ऍट अ रिझनेबल प्राइस. होलसेलर काय करतोय मार्केटचा रिसर्च करतोय, सर्वे करतोय, टाइम टू टाइम करतोय, त्यामुळे जे पण प्रोडक्ट आहेत ते बेटर क्वालिटीचे प्रोडक्ट येतील आणि कॉस्ट पण त्याची रिझनेबल राहणार आहे, नॉट टू हाय नॉट टू लो. सो असे मीडियम रेट मध्ये त्यांना कस्टमरला मिळतील आणि क्वालिटी पण चांगली मिळेल. फिफ्थ इज अ होलसेलर हेल्प इन मेंटेनिंग अ बॅलन्स इन डिमांड अँड सप्लाय अँड हेल्प टू स्टॅबिलाइज द प्राइसेस. होलसेलरमुळे मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे हे समजतं आणि त्यानुसार डिमांड आणि सप्लाय हा जो रेशो आहे किंवा ही जी चेन आहे ते कुठेतरी स्टॅबिलाइज होती, जे प्रोडक्ट आहे त्याचा शॉर्टेज होणार नाही, स्टॉकआउट हा प्रॉब्लेम कुठेतरी रिड्यूस होतो ड्यू टू होलसेलर. होलसेलरमुळे स्टॉकआउटचा प्रॉब्लेम रिड्यूस होणार आहे आणि डिमांड अँड सप्लाय ह्याचा एक व्यवस्थित बॅलन्स राहणार आहे. सो इट हेल्प टू स्टॅबिलायझेस द प्राइसेस आणि अल्टिमेटली इनडायरेक्टली ते काय होणार आहे प्राइस मध्ये पण कुठेतरी स्टॅबिलिटी दिसायला लागते. सो सर्व्हिसेस टू द कंझ्युमर समजलंय का? ओके. नेक्स्ट बीट इज इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर आहे.
सो इलिमिनेशन ऑफ होलसेलर मध्ये डिस्कशन आहे की जे होलसेलर आहेत त्यांना मार्केटमध्ये असलं पाहिजे का नाही ह्या रिलेटेड डिस्कशन आहे. सो इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर, देअर इज अ कॉमन फिलिंग दॅट सर्व्हिसेस ऑफ अ होलसेलर आर अननेसेसरी इन अ प्रेझेंट एज. आजकालच्या जगात जर बघितलं तर जे होलसेलर जे आहेत त्यांची जास्त गरज नाही असं एक कॉमन फिलिंग आहे किंवा असं बऱ्याच जणांना बऱ्याच कस्टमरला वाटतं. कारण जे पण होलसेलर आहेत त्यांचे बेनिफिट जेवढे आहेत तेवढे आपल्याला निगेटिव्ह पॉइंट पण दिसायला लागतात. सो हे इलिमिनेशन ऑफ होलसेलर ह्या बीट मध्ये काय आहे, एक डिस्कशन आहे की होलसेलर असायला पाहिजे का नको. सो देअर इज अ कॉमन फिलिंग दॅट सर्व्हिसेस ऑफ अ होलसेलर आर अननेसेसरी. आजकालच्या डिजिटल युगात होलसेलरची फारशी गरज नाही असं एक कॉमन फिलिंग आहे. दे शुड बी इलिमिनेटेड बिकॉज मिडल मॅन आर पॅरासाइट ग्रोईंग फास्ट ऍट द कॉस्ट ऑफ अ प्रोड्युसर अँड कंझ्युमर. बऱ्याच वेळेस असं असतं की होलसेलरमुळे काय होतंय किंवा मिडल मॅन इंटरमिडिएटरी त्यांच्यामुळे त्या प्रोडक्टची कॉस्ट अननेसेसरी वाढायला लागते. तर कारण होलसेलर एवढं वर्क करतायत, एवढं सर्व्हिसेस कस्टमरला प्रोड्युसरला आणि रिटेलरला देतात, म्हणजे ह्याचा मागचा अर्थ काय की डेफिनेटली त्यांना पण मार्जिन काहीतरी पाहिजे आहे. मग त्यांचं मार्जिन आहे ते जर कमी झालं तर कुठेतरी डायरेक्टली कंझ्युमरलाच रिझनेबल रेटमध्ये किंवा होलसेल रेटमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. यासाठी इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर हे डिस्कशन झालेलं आहे. सो दे शुड बी इलिमिनेटेड बिकॉज मिडल मॅन आर पॅरासाइट ग्रोईंग फास्ट ऍट द कॉस्ट ऑफ अ प्रोड्युसर अँड कंझ्युमर. जे प्रोड्युसर आहेत त्यांना पण त्यांना आणि जे कस्टमर्स आहेत त्यांना काय होतंय प्रोडक्ट माग प्राइजेस विनाकारण वाढवावे लागतात. बट ऑन द अदर हँड इट इज फेल्ट दॅट इन द अबसेन्स ऑफ अ होलसेलर द प्रोड्युसर रिटेलर अँड कंझ्युमर मे हॅव टू फेस अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. ज्या वेळेस पण होलसेलर नाही आहेत किंवा त्यांच्या अबसेन्स मध्ये काय होणार आहेत, जे होलसेलर प्रॉब्लेम फेस करते ते सगळे प्रॉब्लेम आता प्रोड्युसर रिटेलर आणि कस्टमरला फेस करावे लागतील. जर होलसेलर जर नसतील त्यांना जर आपण इलिमिनेट केलं तर प्रोड्युसर रिटेलर आणि कस्टमरला कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतील, पहिल्यांदा तर वेअरहाऊस फॅसिलिटी ही वेअरहाऊसचा प्रॉब्लेम येणार आहे. त्यानंतर ना डिमांड अँड सप्लाय ही जी चेन आहे किंवा हा जो बॅलन्स आहे तो कुठेतरी इम्बॅलन्स होणार आहे. त्यानंतर जे पण प्रोडक्ट तयार होत आहेत ते वेअरहाऊस मध्ये जरी स्टोअर केले तरी खूप काळासाठी जर त्यांना स्टोअर केलं तर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये स्पॉयलेज डिस्ट्रक्शन होणार आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, आता जर समजा होलसेलरला आपण कट करून टाकलं या चेन मधून तर प्रोड्युसरला जे प्रोडक्ट तयार केले त्याच्यासाठी ऑर्डरसाठी त्यांना ते ट्राय करावं लागेल की ऑर्डर कलेक्टिंग जो पॉइंट आहे तो त्यांना तिथं ती प्रोसेस करावी लागेल आणि जे रिटेलर आहेत त्यांच्यापर्यंत हे माल पोहोचवायचं काम पण करावं लागेल. असे बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतील. सो इट इज डिझायरेबल टू स्टडी द व्ह्यू अँड आर्ग्युमेंट फॉर अँड अगेन्स्ट द होलसेलर इन ऑर्डर टू कम टू एनी कन्क्लुजन. मग हा पॉइंट जो आहे इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर त्याच्यामध्ये काय केलंय, आर्ग्युमेंट आहे किंवा डिस्कशन आहे की होलसेलर असायला पाहिजे का नको, तो मिडल मॅन असायला पाहिजे का नको ह्याच्या रिलेटेड आपल्याला आता डिस्कशन बघायचं आहे. हा पॉइंट समजला इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर समजतंय का काय चाललंय? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. ओके नेक्स्ट बघा, आर्ग्युमेंट फॉर द इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर. त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट आहे किंवा डिस्कशन आहे की होलसेलर नको. द प्रोड्युसर पे कमिशन टू द होलसेलर विच इन्क्रीज द रिटेल प्राइस ऑफ अ गुड. सो द एक्झिस्टन्स ऑफ अ होलसेलर लीड टू इन्क्रीजेस इन अ प्राइजेस. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे पण प्रोड्युसर्स आहेत ते प्रोड्युसर काय करतात की बल्क क्वांटिटी मध्ये होलसेलरनी एखादी ऑर्डर दिली तर त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट पण द्यावा लागतो, त्याच्यामध्ये कुठेतरी कमिशन पण त्या होलसेलरला द्यावा लागतो.
मग त्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट माग त्या होलसेलरचं कमिशन पण लागतं, त्यामुळे प्राइस मध्ये इन्क्रीज होणार आहे. सो द प्रोड्युसर पे कमिशन टू द होलसेलर विच इन्क्रीजेस द रिटेल प्राइस ऑफ अ गुड्स. होलसेलर मुळे रिटेल प्राइस आहे त्या प्रोडक्टची ती इन्क्रीज होणार आहे. सो द एक्झिस्टन्स ऑफ अ होलसेलर लीड टू इन्क्रीज इन प्राइस. मग अल्टिमेटली होलसेलर जर असतील तर प्राइस मध्ये पण वाढ होणार आहे. नेक्स्ट, द प्रोड्युसर कॅन सेल देअर प्रोडक्ट टू अ कंझ्युमर थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट विदाऊट द हेल्प ऑफ अ होलसेलर. मग इथं जे प्रोड्युसर्स आहेत ते काय करतील, जर समजा होलसेलरला जर काढून टाकलं तर स्वतःच ऍडव्हर्टाइजमेंट करतील आणि कस्टमर पर्यंत पोहोचायचा ट्राय करतील. ह्यामुळं मिनिमम प्राइस मध्ये किंवा रिझनेबल रेट मध्ये त्यांना प्रोडक्ट अवेलेबल केले जातील. तर विदाउट हेल्प ऑफ अ होलसेलर, होलसेलरची काय गरज नाहीये. असं डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू कस्टमर पर्यंत पोहोचून ते होलसेल रेटनी कस्टमरला प्रोडक्ट सप्लाय केले जातील. थर्ड, सर्टन प्रोड्युसर्स हॅव अ स्टार्टेड ओपनिंग देअर ओन रिटेल आउटलेट ऍट अ व्हेरियस प्लेस फॉर अ डायरेक्ट सेलिंग टू अ कंझ्युमर ऍट अ सेलिंग टू द कंझ्युमर ऍट अ रिजनेबल प्राइजेस. मग असे बरेच प्रोड्युसर्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत की ज्यांनी ही डायरेक्ट सेलिंगची मेथड ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. सो त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, प्रत्येक बिग सिटीज मध्ये स्वतःचे स्टोर ओपन केलेले आहेत, रिटेल स्टोर ओपन केले आहेत. त्याच्यामध्ये फक्त त्याच कंपनीचं सामान मिळतं, त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये बनवले जाणारे सगळे प्रोडक्ट, सगळी व्हरायटी त्या शॉपमध्ये बघायला मिळते. आणि मग तिथं पण तिथं डायरेक्टली कस्टमर जर गेले तर त्यांना रिझनेबल रेट मध्ये हे सगळे प्रोडक्ट मिळतील. एक्झाम्पल, डाबर, हमार्ड हे जे कंपनीज आहेत त्यांनी हे डायरेक्ट सेलिंगची प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट केली आहे. कारण कस्टमरला ही सर्व्हिस कोणाकडून मिळालेली आहे, त्या कंपनीकडून डायरेक्टली मिळाली आहे. सो बिग सिटीज मध्ये त्यांनी स्वतःचेच रिटेल शॉप ओपन केलेत आणि त्या रिटेल शॉप मध्ये सामान थ्रूआउट इयरचं त्यांनी सर्व्हिस करून तिथं प्लेस केलेला आहे, स्टॉक अवेलेबल करून दिलेला आहे आणि डायरेक्टली कस्टमर त्या स्टोअर मध्ये येतील त्यांच्या आणि तिथून सामान घेऊन जातील, परचेस करून जातील. मग त्यांना रेट पण कसा राहील, रिझनेबल राहील. आणि जो डिस्काउंट आपण होलसेलरला देत होतो तो आता डायरेक्टली कस्टमरला बल्क परचेस केल्यावरती कस्टमरला डिस्काउंट दिला जाईल. तर नेक्स्ट आहे फर्स्ट पॉइंट, होलसेलर्स आर ओनली इंटरेस्टेड इन अ सेल ऑफ अ पॉप्युलर प्रोडक्ट, देअरफोर न्यू प्रोडक्ट आर नॉट एबल विथ द होलसेलर. बऱ्याचदा असं म्हणलं जातं जे पण पॉप्युलर प्रोडक्ट आहेत तेवढेच फक्त होलसेलर बल्कमध्ये बाय करतात. आणि समजा लोकल एरियामध्ये ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत की त्या फक्त लोकल एरिया पुरत्या मर्यादित आहेत, त्यांच्या स्टेट पुरत्या मर्यादित आहेत, असे प्रोडक्ट ते जास्त बल्कमध्ये परचेस करत नाहीत. जे इंटरनॅशनल प्रोडक्ट आहेत किंवा ज्यांची डिमांड जास्त आहेत, पॉप्युलर प्रोडक्ट आहेत, तेच फक्त होलसेलर काय करतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात आणि ते सेल करतात. त्यामुळे नवीन जे प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात त्यांच्याकडे जास्ती फोकस करत नाहीत. किंवा लोकल एरियामध्ये जे पण मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांच्या एरियामध्ये जे बनवतात प्रोडक्ट त्याच्यावरती होलसेलर जास्त फोकस करत नाहीये, त्यामुळे होलसेलरची गरज नाही. फिफ्थ बघा, ड्यू टू फास्ट मीन्स ऑफ अ ट्रान्सपोर्ट द रिटेलर कॅन इझिली बाय रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ अ गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर्स डायरेक्टली. आजकालच्या जगात आपल्याला ट्रान्सपोर्टेशनची सुविधा फॅसिलिटी अवेलेबल आहे, फास्टली प्रोडक्ट ट्रान्सफर होत आहेत, त्यामुळे होलसेलरची तेवढी फारशी गरज नाहीये. कारण जेव्हा पण कस्टमरला गरज असेल तो डायरेक्ट ऑर्डर तिथं देईल आणि त्याच्यापर्यंत फास्ट ट्रान्सपोर्टेशननी त्याच्यापर्यंत त्याचं प्रोडक्ट पोहोचवलं जाईल. सो ड्यू टू फास्ट मीन्स ऑफ अ ट्रान्सपोर्ट, जे पण फास्ट ट्रान्सपोर्ट आहेत त्याच्यामुळे रिटेलर्स कॅन इझिली बाय रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ अ गुड्स फ्रॉम अ प्रोड्युसर्स डायरेक्टली. त्यामुळे रिटेलर काय करेल, डायरेक्ट त्याची जी ऑर्डर आहे तो मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सांगेल, त्याच्याकडून प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करून घेईल. त्यामुळे डायरेक्टली जर प्रोड्युसरला किंवा मॅन्युफॅक्चरला जर रिटेलरनी इन्फॉर्म केलं की मला एवढ्या क्वांटिटीची, एवढ्या सामानाची गरज आहे, एवढे प्रोडक्ट लागणार आहेत, तर आजकाल पण आपल्याला बघायला मिळतं की ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी जास्ती आहे, त्यामुळे होलसेलरची गरज
नहीं. सो सिक्स इज नाउअडेज द डिपार्टमेंटल स्टोर एंड लार्ज स्केल रिटेल शॉप आर गेटिंग पॉपुलरिटी इन बिग सिटीज. सच ए टाइप्स ऑफ एस्टैब्लिशमेंट मेक अ डायरेक्ट परचेस फ्रॉम अ प्रोड्यूसर. जे आपण बघतो मोठे मोठे सिटीज असतात तिथं आपल्याला मॉल बघायला मिळतात. व्हेरियस बिग डिपार्टमेंटल स्टोर किंवा रिटेल शॉप मोठे मोठे बघायला मिळतात. त्यामध्ये जर प्रोड्युसरनी डायरेक्ट त्यांचे प्रोडक्ट त्या रिटेल शॉप पर्यंत पोहोचवले तर कस्टमर तिथे येतील आणि हवे ते प्रोडक्ट घेतील. त्यामुळे होलसेलरची जास्त गरज भासणार नाही. सो नाउअडेज द डिपार्टमेंटल स्टोर अँड लार्ज स्केल रिटेल शॉप म्हणजे जे पण मोठे आपण मॉल बघतो किंवा मोठे रिटेल शॉप बघतो त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ प्रोडक्ट तिथं अवेलेबल असतील. आणि हे जे प्रोड्युसर्स आहेत ते डायरेक्टली रिटेलरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत सप्लाय करतील स्वतःचे प्रोडक्ट. तर सच टाइप ऑफ इस्टॅब्लिशमेंट मेक अ डायरेक्ट परचेस फ्रॉम अ प्रोड्युसर. त्यामुळे काय होणार आहे त्या शॉपमुळे तर परचेस डायरेक्ट परचेस होईल प्रोड्युसर टू रिटेलर. नेक्स्ट आहे सम टाइम होलसेलर क्रिएट द स्कॅरिटी इन अ मार्केट बाय होर्डिंग द प्रोडक्ट ड्यू टू शॉर्टेज ऑफ अ सप्लाय द प्राइजेस गेट इन्क्रीज इन अ मार्केट. पण समटाइम्स होलसेलर क्रिएट द स्कॅरिटी. स्कॅरिटी म्हणजे टंचाई किंवा कमतरता इन द मार्केट. मार्केटमध्ये जे काय प्रोडक्ट आहे त्यांचं शॉर्टेज जे आहे त्याची कमतरता तिथं भासली जाणार आहे बाय होर्डिंग द प्रोडक्ट. होर्डिंग मीन्स कलेक्शन ओर अक्युम्युलेशन. ड्यू टू शॉर्टेज ऑफ सप्लाय द प्राइजेस गेट इन्क्रीज इन अ मार्केट. मार्केटमध्ये काय होते प्राइजेस वाढत आहेत. का वाढत आहेत जर समजा जे होलसेलर आहेत ते काय करतात बल्कली परचेस करून स्वतःपाशी ठेवतात आणि जर समजा त्यांनी तो माल साठवलेला जर पुढे जर रिटेलर पर्यंत पोहोचवला नाही आणि रिटेलरनी जर इनडायरेक्टली मॅन्युफॅक्चर युनिटला विचारलं किंवा प्रोडक्टची डिमांड केली तर तिथं काय होणार आहे प्रोडक्ट शॉर्ट होणार आहे किंवा शॉर्ट सप्लाय होणार आहे प्रोडक्टचा. त्यामुळे प्रोड्युसर डायरेक्टली रिटेलरला देताना हाय प्राइजनी देईल. मग ही जे आहे हे मिसमॅच जे आहे ते काय होणार आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची प्राइस वाढणार आहे. तर हे जे आहे ते कटच करायचं. तर होलसेलर जो आहे त्याला ह्या चेन मधून डिस्कार्ड करायचं किंवा रिमूव्ह करायचं. त्यामुळे डायरेक्टली रिटेलर प्रोड्युसरला कॉन्टॅक्ट करतील आणि जर डिमांड अँड सप्लाय जी चेन आहे ते कुठेतरी बॅलन्स ठेवण्याचा ट्राय करतील. समटाईम होलसेलर कडून असं होतं की बल्कमध्ये तो परचेस करतो पण पुढे फॉरवर्ड करताना हाय रेटने देतो किंवा जास्ती सेल करत नाही तो स्टॉक तसाच राहतो. तो ह्यामुळे काय होतं प्राइस मध्ये इन्क्रीज होती. जेव्हा डिमांड येईल त्यावेळेस तो प्राइस त्यावेळेस काय होईल तो स्वतःचा सामान जो सेलिंगचा आहे तो बाहेर काढेल आणि हाय रेटनी पुढे फॉरवर्ड करेल. त्यामुळे हे जे इम्बॅलन्स होतंय ते कुठेतरी कमी केलं जाईल. तर हे 7 पॉइंट समजले सगळ्यांना. येस मॅम. ओके. आर्ग्युमेंट फॉर द इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर मध्ये काय काय सांगितलंय. फर्स्ट काय सांगितलं त्यांनी निगेटिव्ह पॉइंट. होलसेलर होलसेलरमुळे काय होतंय producer pays commission to wholesaler which increase the retail price of good. okay correct. pahilanda kay ahe ki wholesaler ahet tita market madhe intermediaries mhanun tyamule producer la tya wholesaler cha commission dyav lagto. mag tyala jar commission dyaycha asel tar to kay karto product maga tyacha commission kadto. tyamule product chi price ultimately vadte. tyamule lead in increases in prices. mag wholesaler mule price विनाकारण प्रोडक्टची वाढती असं त्यांनी पॉइंट सांगितलेला आहे. नेक्स्ट सेकंड पॉइंट द प्रोड्युसर कॅन सेल देअर प्रोडक्ट्स टू कंज्युमर थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट विदाउट द हेल्प ऑफ होलसेलर. ओके. जर होलसेलर नसतील तरी पण चालेल कारण जे प्रोड्युसर्स आहेत ते काय करतील डायरेक्टली ऍडव्हर्टाइजमेंट करतील आणि कस्टमर पर्यंत पोहोचतील आणि त्यामुळे डायरेक्ट सेलिंग ही प्रोसेस इथं स्टार्ट होईल. प्रोड्युसर कडूनच कस्टमरला ते सामान जाणार आहेत ते प्रोडक्ट पुढे फॉरवर्ड केले जाणार आहेत. त्यामुळे प्राइस पण कसे राहतील रिझनेबल राहतील किंवा होलसेल रेट राहील. थर्ड पॉइंट रीड फास्टली.
certain producers have started opening their own retail outlets at various places for direct selling to consumers at reasonable price. Okay. Example, Dabur. Okay. त्याचे थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलंय, जे पण प्रोड्युसर्स आहेत त्यांनी होलसेलरला इलिमिनेट जर केलं तर त्यांना काय करायचंय, स्वतःचे ओन रिटेल शॉप प्रत्येक सिटी वाईज किंवा प्रत्येक स्टेट वाईज त्यांना काढायचं आहे. आणि त्यानंतर जे पण कस्टमर्स आहेत त्यांनी डायरेक्टली येतील आणि परचेस करतील त्यांच्या रिटेल शॉप मधून. आणि त्यांना काय होईल, बेनिफिट काय होईल त्या कस्टमरला, की रिझनेबल प्राइस मध्ये त्यांना हे प्रोडक्ट मिळून जाते. त्यामुळे जे कमिशन होलसेलरला द्यावं लागत होतं ते कुठेतरी कमी होईल आणि प्राइस पण त्या प्रोडक्टची रिझनेबल होईल, होलसेल होईल. त्यामुळे एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे डाबर आणि हमदर, असे बरेच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांनी ऑलरेडी डायरेक्ट सेलिंगची प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. तर व्हेरियस त्या प्रोड्युसर्सनी किंवा त्या मॅन्युफॅक्चरनी काय करायचंय, स्वतःचं रिटेल आउटलेट किंवा शॉप तिथं प्रत्येक सिटीमध्ये अवेलेबल करून द्यायचं आहे. नेक्स्ट फोर्थ पॉइंट, sellers are only interested in the sale of popular product, therefore new product are not available with the wholesaler. Wholesaler काय करतात, जे पण पॉप्युलर प्रोडक्ट आहेत तेच त्याच्यामध्येच इंटरेस्ट दाखवतात, तेच बल्कली परचेस करतात आणि सेल पण करतात. आणि जे न्यू प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये न्यू लॉन्च झालेले आहेत ते त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीत किंवा ते बल्कली परचेस करत नाहीत. आणि जे पण लोकल एरियामध्ये पण जे प्रोडक्ट तयार होत आहेत ती ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तयार करतात ते पण प्रोडक्ट जास्ती तो परचेस करत नाही, फक्त पॉप्युलर प्रोडक्टचेच ऍडव्हर्टाइजमेंट करून ते त्याच्यामध्ये सेलिंग करून स्वतःचा इंटरेस्ट दाखवतो किंवा इंटरेस्ट घेतो. फिफ्थ, ड्यू टू फास्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द रिटेलर कॅन बी इझिली बाय रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ गुड फ्रॉम प्रोडक्टर डायरेक्टली. ओके, आजकालच्या जगामध्ये बघतो आपण की ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी अवेलेबल आहे, फास्ट ट्रान्सपोर्टेशन पण होते, त्यामुळे होलसेलरची गरज नाहीये. प्रोड्युसर डायरेक्टली प्रोड्युसरला जर डिमांड सांगितली, रिटेलर जे आहेत त्यांनी स्वतःची क्वांटिटी बल्क असेल किंवा स्मॉल क्वांटिटी मध्ये त्यांना जेवढं रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट जर प्रोड्युसरला सांगितली तर फास्ट ट्रान्सपोर्टेशननी ते स्वतःचा माल रिटेलर पर्यंत पोहोचवतील आणि होलसेलरची फारशी गरज लागणार नाहीये. सिक्स्थ पॉइंट, Nowadays the departmental stores and large scale retailer shop are getting popularity in a big cities. Such type of establishment make directly purchase from producer. Okay, आजकाल आपण बघतो की मोठे मोठे मॉल्स अवेलेबल आहेत, त्यानंतर डिपार्टमेंटल स्टोर बघायला मिळतात, रिटेल शॉप पण भरपूर मोठ्या आहेत सिटीज मध्ये, तर रिटेल शॉप पण भरपूर अवेलेबल असतात. त्यामुळे त्यांनी काय करायचं आहे की जे पण प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट रिटेलर पर्यंत पोहोचवायचे आणि तिथून डायरेक्ट सेलिंग प्रोसेस स्टार्ट करायचे. नेक्स्ट सेवन पॉइंट, Sometimes wholesalers create the security in the market by holding the products due to the storage of supply, the price get increased in the market. Okay. So last point मध्ये काय सांगितलं आहे की जे पण होलसेलर आहेत ते काय करतात, रिझनेबल प्राइस किंवा होलसेल रेटनी प्रोड्युसर कडून घेतात आणि ते स्वतःच्या वेअरहाऊस मध्ये स्टोअर करतात आणि ज्या वेळेस डिमांड असेल मार्केटमध्ये त्यावेळेस ते सेलिंगला काढतात. मग ह्यामुळे काय होतंय, त्यांना जास्त प्रॉफिट होतंय आणि रिटेलर आणि कस्टमरला ते प्राइजेस कुठेतरी हाय वाटतात किंवा ते हाय प्राइजनी सेल करतात. मग हे जे होतंय ते कुठेतरी थांबवलं पाहिजे, त्यामुळे होलसेलरची गरज नाहीये. ज्या वेळेस डिमांड असेल त्यावेळेस कस्टमर किंवा रिटेलर डायरेक्टली प्रोड्युसरला कॉन्टॅक्ट करतील आणि तिथून सगळं परचेस करून होलसेल रेटने ते घेतील. समटाईम होलसेलर क्रिएट द स्कॅरिटी इन द मार्केट बाय होर्डिंग द प्रोडक्ट, म्हणजे जे होर्डिंग द प्रोडक्ट म्हणजे काय, की ते स्वतःपाशी साठवून ठेवतील प्रोडक्ट. आणि स्कॅरिटी ह्याचं म्हणजे काय, टंचाई, ज्यावेळेस मार्केटमध्ये त्याची गरज असेल, जास्ती डिमांड असेल त्यावेळेस ते प्रोडक्ट बाहेर काढले जातात आणि हाय रेटनी सेल केले जातात ड्यू टू शॉर्टेज सप्लाय. मग त्यावेळेस ही जी कंडिशन आहे ते कुठेतरी
थांबवली पाहिजे. समजलायचा हा पॉइंट आर्ग्युमेंट फॉर द इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर? येस मॅम. ओके नेक्स्ट बघा, ह्या पॉइंट मध्ये सांगितलंय की होलसेलरचे सगळे निगेटिव्ह पॉइंट सांगितलेले आहेत. आर्ग्युमेंट फॉर इलिमिनेशन, त्याला इलिमिनेट करायचे त्यासाठी सगळे निगेटिव्ह पॉइंट डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट आहे आर्ग्युमेंट अगेन्स्ट इलिमिनेशन ऑफ अ होलसेलर, म्हणजे त्यांना काढू नका यासाठी पॉझिटिव्ह पॉइंट तिथे प्लस पॉइंट तिथे मांडलेले आहेत. स्क्रीन इज विजिबल टू ऑल? येस मॅम. ओके बघ, फर्स्ट पॉइंट, होलसेलर प्रोव्हाइड व्हेरियस सर्व्हिसेस टू द रिटेलर रिगार्डिंग मार्केटिंग ऑफ अ गुड्स विच मे नॉट बी पॉसिबल फॉर अ रिटेलर टू परफॉर्म इट. यामध्ये काय सांगितलंय, जे होलसेलर आहेत ते काय करतात, होलसेलर प्रोव्हाइड व्हेरियस सर्व्हिसेस टू द रिटेलर, रिटेलरला प्रोड्युसरला आणि कस्टमरला व्हेरियस फॅसिलिटी तो किंवा सर्व्हिसेस देतो. सो रिगार्डिंग मार्केटिंग ऑफ अ गुड्स विच मे नॉट बी पॉसिबल फॉर अ रिटेलर टू परफॉर्म इट, मग तो जो फॅसिलिटी देतोय ती सगळी फॅसिलिटी रिटेलर प्रोड्युसरला देऊ शकत नाही किंवा तेवढं मार्केटिंग सर्वे तो करू शकत नाही, त्यामुळे होलसेलर असणं गरजेचं आहे. होलसेलर प्रोव्हाइड व्हेरियस सर्व्हिसेस टू द रिटेलर रिगार्डिंग मार्केटिंग ऑफ अ गुड्स, मार्केटिंग मार्केटमध्ये जे पण गुड्स आहेत त्याच्या रिलेटेड सर्व्हिसेस देतो, विच मे नॉट बी पॉसिबल फॉर अ रिटेलर, रिटेलरला एवढं पॉसिबल नाही आहे एवढे सगळे ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणं ऍट अ टाइम, त्यामुळे होलसेलर असायला पाहिजे. इफ होलसेलर्स आर इलिमिनेटेड द रिटेलर विल नॉट बी एबल टू परचेस गुड्स ऑन क्रेडिट. सो सेकंड पॉइंट सांगितलंय की क्रेडिट वरती त्याला प्रोड्युसर कडून मिळणार नाहीये, सगळे जे काही प्रोडक्ट आहेत गुड्स आहेत ते क्रेडिट फॅसिलिटी वरती मिळणार नाहीये. सिमिलरली प्रोड्युसर विल नॉट एबल टू गेट अडवान्स फ्रॉम अ होलसेलर, जे होलसेलर काय करत होते ऑन टाइम पेमेंट करत होते, कॅश मध्ये पेमेंट करत होते, त्यामुळे जे मॅन्युफॅक्चरर युनिटनी जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली होती ती डायरेक्टली त्यांना टर्न ओव्हर त्यांना दिसत होता किंवा त्यांना पेमेंट ती इन्व्हेस्टमेंट कुठेतरी रिकवर होत होते. मग आता जर रिटेलर डायरेक्टली रिटेलरच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आले तर रिटेलर एव्हरी टाइम एबल नसणार आहे, त्याच्याकडे तेवढं फायनान्स नसणार आहे की प्रत्येक वेळेस कॅश मध्ये पेमेंट करेल किंवा अडवान्स पेमेंट करून ठेवेल, त्यामुळे हे त्याच्यासाठी होलसेलरची गरज मार्केटमध्ये आहे. हेन्स बोथ द प्रोड्युसर्स ऍज वेल ऍज अ रिटेलर विल हॅव टू फेस अ फायनान्शियल डिफिकल्टी, त्यामुळे होलसेलरला जर काढून टाकलं तर फायनान्शियल जी प्रॉब्लेम्स आहेत ते दोघांनाही फेस करावं लागणार आहे, प्रोड्युसर ऍज वेल ऍज रिटेलर. थर्ड पॉइंट, प्रोड्युसर्स प्रोड्यूस गुड्स फॉर अ फ्युचर कन्झम्पशन बट इट नॉट पॉसिबल फॉर देम टू एस्टिमेट द डिमांड इन अ फ्युचर, दिस इन्फॉर्मेशन इज सप्लायड बाय होलसेलर बिकॉज दे हॅव वेल स्नाइट नेटवर्क ऑफ अ रिटेलर. स्नाइट म्हणजे काय, क्लोजली टुगेदर, म्हणजे रिटेलर सोबत कस्टमर सोबत त्या होलसेलरचं आधीच अतूट नातं किंवा संबंध असतात, त्यामुळे त्याला मार्केटमधल्या बऱ्याच अपडेट डेली बेसिसवरती मिळतात. मग आता जर प्रोड्युसर आणि रिटेलर एकत्र आले विदाउट होलसेलर तर काय होईल, डिमांड अँड सप्लाय चेन मध्ये कुठेतरी इम्बॅलन्स होईल, प्रॉपर इन्फॉर्मेशन जाणार नाही प्रोड्युसरकडे आणि तो काय करेल, लार्ज क्वांटिटी वरती प्रोडक्ट तयार करेल पण सेलिंग होताना तिथं प्रॉब्लेम होईल, त्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट तिथं जास्ती होईल प्रोड्युसरची. मग होलसेलर काय करत होते, त्याची इन्फॉर्मेशन देत होते की मार्केटमध्ये काय डिमांड आहे. फ्री शॉप डिलिव्हरी फॅसिलिटी टू द रिटेलर्स विच मे नॉट बी पॉसिबल इन अब्सेन्स ऑफ अ होलसेलर, जे की आता आपण बघितलं, जे आपण सर्व्हिसेस होलसेलर रिटेलरला देत होतो त्याच सर्व्हिसेस परत तिथे रिपीट झाल्यात, की ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी तो देत होता, फ्री मध्ये डिलिव्हरी करत होता शॉप पर्यंत त्याचा सामान तिथे पोहोचवत होता, ही फॅसिलिटी आता रिटेलरला मिळणार नाहीये कारण जर प्रोड्युसरकडे त्यांनी जर डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला तर. नेक्स्ट आहे, होलसेलर प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन टू द प्रोड्युसर विच मे नॉट बी अवेलेबल टू देम इन अब्सेन्स ऑफ अ होलसेलर, तर मार्केटमधली जी इन्फॉर्मेशन आहे ते प्रोड्युसरला जास्ती अवेलेबल होणार नाही जर होलसेलर नसतील तर. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, पास्ट ने सांगा, सर्व्हिस प्रोडक्ट ऑर मॅन्युफॅक्चर
service to the society and the elimination of wholesalers and agreement of elimination wholesaler. त्यामध्ये परत काय काय बघितलं? आर्ग्युमेंट मध्ये काय सांगितलंय? होलसेलर नको, ह्याच्यासाठी कोणते कोणते पॉइंट सांगितले? दोन पॉइंट सांगा. होलसेलर प्रोवाइड्स वेरियस सर्विस टू द रिसीवर्स regarding marketing of goods which may not be possible for the retailers to provide it. Argument madhe wholesaler noko, elimination of a wholesaler madhe negative point wholesaler che. The producer pays commission to the wholesaler which increase the retail price of goods. Okay, and another producer sell their product to the consumer without with advertisement without help of wholesaler. Okay, we are stop here. Next lecture is conducted by Netke madam. Thank you for patience.